Welcome student to the next lecture of group theory. In the last lecture we have seen a particular theorem of group. A b raised to n is equals to a raised to n into b raised to n for every n belongs to set of integers. And then we have seen order of an element in a group. And we have also seen the definition of order of an element in a group. Like G is our group and A belongs to GB, any element of G. Then we have to find smallest positive integer n such that a raised to n should be our identity. म्हणजेच काय, आपल्याला g मधल्या एखाद्या एलिमेंटची ऑर्डर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला स्मॉलेस्ट पॉझिटिव इंटीजर असा फाइंड आउट करायचा आहे n, जेणेकरून a raised to n इज इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला, आयडेंटिटी भेटेल. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं होतं की जर समजा असा एक पण एन आपल्याला भेटत नसेल तर ए ची ऑर्डर काय असणार आहे, आपली इन्फिनाइट ऑर्डर असणार आहे. त्यानंतर नोट बघितली होती आपण की आयडेंटिटी एलिमेंटची ऑर्डर अल्वेज काय असते, वन असते. अल्वेज रिमेंबर ऑर्डर ऑफ आयडेंटिटी इज वन. Here E is our identity of group G and its order is always 1. आणि सेकंड नोट जी बघितली ती काय, लेट G be a group and A belongs to G. म्हणजे G group आहे आणि A G मधला एक element आहे. If M belongs to N such that A raised to M is equals to identity. म्हणजे आपल्याला असा एक एम एक्झिस्ट होतोय की ए रेस टू एम इज इक्वल टू काय, आयडेंटिटी आहे. देन ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल एम. इक्वल्स टू का नाही येते, कारण की आपल्याला माहित नाही आहे की एम जो आपल्याला नॅचरल नंबर मिळालेला आहे तो आपला लिस्ट आहे की नाही. जर समजा तो लिस्ट असेल तर ऑर्डर ऑफ ए काय होऊन जाईल, आपली एम होऊन जाईल. जर लिस्ट नसेल तर त्यापेक्षाही आपल्याला लहान ऑर्डर मिळेल. त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम ऑर्डर काय असणारे, ऑर्डर ऑफ ए ची एम असू शकते किंवा एम पेक्षा लेस असू शकते. ठीक आहे, त्यानंतर आपण काही पर्टिक्युलर एक्झाम्पल बघणार आहोत जसं ऑर्डर ऑफ एलिमेंट इन ए ग्रुप फाइंड आउट करण्यासाठी. त्यात पहिलं एक्झाम्पल आहे जी इज इक्वल्स टू 1 - 1 आय मायनस आय. आपण ऑलरेडी व्हेरीफाय केलेले की हा काय, ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. आपण मल्टिप्लिकेशन टेबल ड्रॉ केला होता, त्यानंतर चार प्रॉपर्टीज सॅटिस्फाय केलेल्या होत्या ग्रुपसाठी, त्या तुम्हाला माहितच असतील. त्यानंतर यातील प्रत्येक एलिमेंटची आपल्याला काय फाइंड आउट करायची, ऑर्डर फाइंड आउट करायची. तर सगळ्यात आधी आपल्याला माहित असलं पाहिजे की यातला आयडेंटिटी एलिमेंट कोणता आहे. तर आपल्याला माहिती आहे की वन काय, आयडेंटिटी एलिमेंट आहे, आणि आयडेंटिटी एलिमेंटची ऑर्डर ऑलवेज काय असते, वन असते. म्हणजेच ऑर्डर ऑफ वन इज इक्वल्स टू वन, सिन्स वन इज अन आयडेंटिटी एलिमेंट. किंवा तुम्ही व्हेरीफाय करू शकतात विथ रिस्पेक्ट टू ऑपरेशन काय, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून कोणत्या एलिमेंटचे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन म्हणून ए रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी शो करावं लागणार. ठीक आहे, तेच जर विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ग्रुप असता तर आपल्याला एन इंटू ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी. हे लास्ट लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला मेन्शन केलं होतं की अशा पद्धतीने आपण
ऑर्डर फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, मग वन ची पहिली पॉवर घेतली वन, तर आपल्याला काय भेटणार आहे, वन, विच इज अवर आयडेंटिटी. ठीक आहे, त्यानंतर सेकंड जो ग्रुपचा एलिमेंट आहे तो मायनस वन, म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचे, मायनस वन ची ऑर्डर. ठीक आहे, मग पहिला नॅचरल जी ऑर्डर असणार आहे ती आपली काय असणार आहे, पॉझिटिव्ह इंटीजर एन, म्हणजे तो काय असणार आहे, आपला नॅचरल नंबर असणार आहे. म्हणून पहिला नॅचरल नंबर कोणता आहे, मग वन आहे. मायनस वन रेस टू वन किती झालं, मायनस वन, विच इज नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी. आयडेंटिटी काय, आपली वन. ओके, मग वन नाही चालणार आपल्याला, मायनस वन रेस टू टू, मायनस वन चा स्क्वेअर किती झाला, वन, विच इज इक्वल्स टू आयडेंटिटी. आणि आयडेंटिटी काय, आपली वन. म्हणून आपल्या लिस्ट इंटीजर कोणता भेटलेला आहे, पॉझिटिव्ह इंटीजर टू, म्हणून ऑर्डर ऑफ मायनस वन किती झाली, टू. त्यानंतर थर्ड एलिमेंट आहे ग्रुपचा आय, आणि सगळ्यात आधी आपल्याला माहित पाहिजे की आय म्हणजे काय, आय इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ मायनस वन, म्हणजे मायनस वनचा अंडर रूट म्हणजेच काय, आय. त्यानंतर आपण फाइंड आउट करू शकतो की आय ची पहिली पॉवर तर ही झाली. ठीक आहे, आय ची सेकंड पॉवर काय झाली, स्क्वेअर रूट निघून जाईल ना, म्हणजेच काय होईल, मायनस वन. त्यानंतर आय क्यूब कसं लिहिता येईल आपल्याला, आय स्क्वेअर इंटू आय, आणि आय स्क्वेअर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेली ती काय, आपली मायनस वन. आणि हा आय ऍज इट इज, मायनस वन इंटू आय मायनस आय, म्हणजे आय क्यूबची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, मायनस आय स्क्वेअर. त्यानंतर आता आपल्याला माहितीये की आपण काय फाइंड आउट करतोय, ऑर्डर ऑफ आय फाइंड आउट करतोय. ठीक आहे, म्हणजे ती काय असणार आहे ते व्हेरीफाय कर. मग आय ची पहिली पॉवर तर अंडर रूट मायनस वन आला, वन आला का, नाही. आय स्क्वेअरची, आय स्क्वेअर काय भेटला आपल्याला, मायनस वन, वन आलाय का, नाही. आय क्यूब इज मायनस आय, वन आलाय का, नाही. म्हणून वन टू थ्री हे आय ची ऑर्डर नसणार आहे. त्यानंतर व्हेरीफाय करू आपण आय रेस टू फोर, आय रेस टू फोर कसं लिहू शकतो आपण, आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर, वी हॅव ऑलरेडी फाइंड आउट, आय स्क्वेअर इज मायनस वन, अगेन आय स्क्वेअर इज मायनस वन, मायनस वन इंटू मायनस वन, वन, विच इज अवर आयडेंटिटी. हेन्स लिस्ट पॉझिटिव्ह इंटीजर कोणता भेटला आपल्याला, फोर, म्हणून ऑर्डर ऑफ आय किती झाली, आपली फोर. सिमिलरली आपल्याला नेक्स्ट फाइंड आउट करायचं, फोर्थ एलिमेंट आहे मायनस आय, ऑर्डर ऑफ मायनस आय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ठीक आहे, मग मायनस आय ची पहिली पॉवर काय असणार आहे, मायनस, आणि आय ची व्हॅल्यू काय आहे, मायनस वन. त्यानंतर मायनस आय ची सेकंड पॉवर आपल्याला माहिती आहे, मायनसचा स्क्वेअर काय असतो, प्लस, म्हणून इथे काय होऊन जाईल, प्लस, आणि इथे आय चा स्क्वेअर काय होऊन जाईल, आय स्क्वेअर. म्हणून आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली ती काय, आपली मायनस वन, पुन्हा आपल्याला नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी, म्हणून टू पण नाही होते ऑर्डर. त्यानंतर मायनस आय क्यूब, मग याला कसं लिहिता येईल आपल्याला, मायनस आय स्क्वेअर इंटू मायनस आय, आणि मायनस आय स्क्वेअर आपण फाइंड आउट केलेला आहे तो काय, आपला मायनस वन, मायनस वन, आणि मायनस आय ऍज इट इज, मायनस वन इंटू मायनस आय काय होईल, मायनस मायनस प्लस वन इंटू आय आय, विच इज नॉट इक्वल्स टू अवर आयडेंटिटी, आयडेंटिटी इज अवर वन. नाउ नेक्स्ट मायनस आय रेस टू फोर, वी कॅन राईट मायनस आय रेस टू फोर ऍज मायनस आय स्क्वेअर इंटू मायनस आय स्क्वेअर.
हियर माइनस आई स्क्वेर इज माइनस वन, अगेन माइनस आई स्क्वेर इज माइनस वन, एंड माइनस वन इंटू माइनस वन इज वन, विच इज अवर आइडेंटिटी. हेन्स ऑर्डर ऑफ माइनस आई इज फोर, एज फोर इज लीस्ट पॉजिटिव इंटीजर. देन हे बघा, ऑर्डर ऑफ वन इज वन, ऑर्डर ऑफ मायनस वन इज टू बिकॉज मायनस वन स्क्वेअर इज वन, ऑर्डर ऑफ आय इज फोर बिकॉज आय रेज टू फोर इज वन, ऑर्डर ऑफ मायनस आय इज इक्वल्स टू फोर सिन्स मायनस आय रेज टू फोर इज इक्वल्स टू वन. आता सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. हे हा जो ग्रुप होता तो विथ रिस्पेक्ट टू काय होता आपल्याला, अंडर मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. त्यानंतर आपण विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ग्रुप बघणार आहोत. झेड सिक्स विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो सिक्स, यातील एलिमेंट आपण कसे रिप्रेझेंट करतो, झिरो बार, वन बार, टू बार, थ्री बार, फोर बार, फाईव्ह बार, ठीक आहे. आता माहिती आहे की हा विथ रिस्पेक्ट टू काय ऍडिशन ग्रुप आहे, म्हणून ए रेज टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी कसं वर्क होईल इथे, एन इंटू ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी. ओके, ठीक आहे. मग सुरुवातीपासून बघू, इथे आयडेंटिटी काय आहे, झिरो, कारण की झिरो प्लस एनीथिंग वी गेट दॅट नंबर, म्हणून ऑर्डर ऑफ झिरो काय, झिरो काय येते आयडेंटिटी, म्हणून आयडेंटिटीचे ऑर्डर ऑलवेज काय असते, वन. हेन्स सॉरी, ऑर्डर ऑफ झिरो बार इज इक्वल्स टू वन, सिन्स झिरो बार इज अन आयडेंटिटी. त्यानंतर आपण फाइंड आउट करणार आहोत ऑर्डर ऑफ वन बार, ठीक आहे. या वेने फाइंड आउट करणार आहोत आपण, म्हणजे काय झालं, एन इंटू वन इज इक्वल्स टू काय आले पाहिजे आपल्याला, आयडेंटिटी, आणि आयडेंटिटी काय इथे झिरो आहे ना या ग्रुपची, म्हणून इथे काय भेटेल आपल्याला, झिरो. मग लिस्ट पॉझिटिव्ह इंटीजर चेक करा बरं, जेणेकरून झेड सिक्स मध्ये आपल्याला एन असा भेटला पाहिजे की एन इंटू वन इज इक्वल्स टू झिरो इन झेड सिक्स. आपल्याला माहिती आहे की झेड सिक्स मध्ये झिरो कोणते कोणते नंबर होऊ शकतात, एक तर झिरो स्वतः झिरो असेल, त्यानंतर सिक्स, ट्वेल्व, एटीन, ट्वेंटी फोर, म्हणजे जेवढे पण सिक्सचे मल्टिपल असतील तेवढे काय असणार आहेत, झिरो असणार आहेत इन झेड सिक्स. इथे आपल्याला पॉझिटिव्ह इंटीजर लागणार आहे, म्हणून पॉझिटिव्ह इंटीजर नॅचरल नंबर असतात, आणि इथे कुठून स्टार्ट होतील, वन पासून, म्हणून वन इंटू वन काय भेटेल, वन. झेड सिक्स मध्ये झिरो झाला का, नाही. टू इंटू वन टू, टू इंटू वन टू, विच इज नॉट इक्वल्स टू झिरो इन झेड सिक्स. थ्री घ्या, थ्री इंटू वन थ्रीच असेल, फोर इंटू वन काय असेल, फोर असेल, त्यानंतर फाईव्ह इंटू वन काय असेल, फाईव्ह बार असेल, ठीक आहे. आणि लास्टला सिक्स इंटू वन इज इक्वल्स टू सिक्स इज कॉन्ग्रुएंट टू व्हॉट, झिरो मॉड्युलो सिक्स, म्हणजे सिक्स काय आपला झेड सिक्स मध्ये पुन्हा झिरो होतोय. सेवन काय होतो, वन. एट काय होतोय, टू. नाईन काय होतोय, थ्री. टेन काय होतोय, फोर. इलेवन काय होतोय, फाईव्ह. पुन्हा ट्वेल्व काय होतोय, झिरो, म्हणजे सिक्सचे जेवढे पण मल्टिपल असतील ते काय असतील, झिरो होतील, ठीक आहे. म्हणून इथे ऑर्डर ऑफ वन काय झाले, सिक्स. सिमिलरली ऑर्डर ऑफ टू बार तुम्ही व्हेरीफाय करू शकतात, एन इंटू टू इज इक्वल्स टू काय भेटलं पाहिजे आपल्याला, झिरो इन झेड सिक्स. मग इथे बघा, वन इंटू टू टू होईल, त्यानंतर टू इंटू टू
फोर होईल, त्यानंतर थ्री इंटू टू सिक्स, आणि सिक्स काय झेड सिक्स मध्ये झिरो, म्हणजे इथे एन ची व्हॅल्यू किती लागते आपल्याला, थ्री इंटू टू इज इक्वल्स टू झिरो, सिक्स इज कॉन्ग्रुएंट टू झेड झिरो मॉड्युलो सिक्स, म्हणून इथे एन ची व्हॅल्यू काय भेटली थ्री. त्यानंतर ऑर्डर ऑफ थ्री बार म्हणजे एन इंटू थ्री इज इक्वल्स टू काय आलं पाहिजे आपल्याला झिरो. बघा इथे वन घेतलं तर वन इंटू थ्री थ्री भेटेल, त्यानंतर टू घेतलं तर टू इंटू थ्री किती सिक्स, आणि सिक्स काय झेड सिक्स मध्ये झिरो, म्हणून इथे एन ची व्हॅल्यू किती लागते आपल्याला टू. ठीक आहे, त्यानंतर ऑर्डर ऑफ फोर बार फाइंड आउट करू आपण, त्यानंतर ऑर्डर ऑफ फाइव बार. इकडे लक्षात घ्या, टू चा इनवर्स, टू ची ऑर्डर किती आहे थ्री आहे, तर थ्री ची ऑर्डर किती भेटते इथे टू भेटते. ठीक आहे, पुढे जाऊन आपल्याला एक रिझल्ट बघायचा आहे की ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ ए इनवर्स. आपण इनवर्स फाइंड आउट करण्याचे भरपूर प्रॉब्लेम बघितलेले आहेत, तर पुढे जाऊन आपल्याला हा एक रिझल्ट बघायचा, म्हणजे ए आणि ए चा इनवर्स दोघांची ऑर्डर काय असणार आहे, सेम असणार. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू विथ दिस एक्झाम्पल. ऑर्डर ऑफ फोर बार म्हणजेच काय, एन इंटू फोर इज इक्वल्स टू काय आलं पाहिजे झिरो, म्हणजे इथे सिक्सचा मल्टिपल भेटला पाहिजे ना, वन इंटू फोर फोर येतोय, सिक्सचा मल्टिपल आहे का नाही, टू इंटू फोर एट, सिक्सचा मल्टिपल नाही, थ्री इंटू फोर सिक्सचा मल्टिपल काय घेतो लक्षात येते ना, कारण की इथे काय झेड सिक्स, आणि सिक्स चे मल्टिपल झेड सिक्स मध्ये ऑलवेज झिरो असतील. इथे थ्री इंटू फोर किती होईल ट्वेल्व, आणि सिक्सचा मल्टिपल आहे का ट्वेल्व, तर आहे, सिक्स इंटू टू किती होतात ट्वेल्व होतात, म्हणून इथे किती येईल आपली एन ची व्हॅल्यू थ्री, हेन्स ऑर्डर ऑफ फोर इज व्हॉट थ्री. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं ऑर्डर ऑफ फाईव्ह, एन इंटू फाईव्ह इज इक्वल टू झिरो आलं पाहिजे इन झेड सिक्स. तर चेक करू, सिक्सचा मल्टिपल पाहिजे ना आपल्याला, वन इंटू फाईव्ह फाईव्ह, सिक्सचा मल्टिपल नाही, टू इंटू फाईव्ह टेन, सिक्सचा मल्टिपल नाही, थ्री इंटू फाईव्ह किती फिफ्टीन, सिक्सचा मल्टिपल नाही आहे, फोर इंटू फाईव्ह ट्वेंटी, सिक्सचा मल्टिपल नाही आहे, फाईव्ह इंटू फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह, पुन्हा एकदा सिक्सचा मल्टिपल नाही आहे, सिक्स इंटू फाईव्ह थर्टी, थर्टी सिक्सचा मल्टिपल आहे का, तर आहे, सिक्स इंटू फाईव्ह किती होतात आपले थर्टी, म्हणून इथे एन ची व्हॅल्यू किती लागते आपल्याला सिक्स, सिक्स इंटू फाईव्ह किती होतील, सिक्स इंटू फाईव्ह इज इक्वल्स टू थर्टी, अँड थर्टी इज कॉन्ग्रुएंट टू झिरो मॉड्युलो सिक्स, म्हणून इथे ऑर्डर ऑफ फाईव्ह किती भेटलेली आपल्याला सिक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर फाइंड आउट केली. ऑर्डर ऑफ झिरो इज वन बिकॉज झिरो इज अवर आयडेंटिटी, ऑर्डर ऑफ वन इज सिक्स, ऑर्डर ऑफ टू इज थ्री, ऑर्डर ऑफ थ्री इज टू, ऑर्डर ऑफ फोर इज थ्री, ऑर्डर ऑफ फाईव्ह इज सिक्स. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल हे झालं, पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं की ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन, त्यात ए रेस टू एन यूज करतो. इथे झालं ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन, ऍडिशन आहे म्हणून एन इंटू ए चा यूज करणार आहोत. त्यानंतर एक एक्झाम्पल बघू पर्टिक्युलर, की एकतर झालं की विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन, हे काय प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर आपल्याला काय भेटत होती फायनाईट भेटत होती. ठीक आहे, तर एक आपण असं पर्टिक्युलर एक्झाम्पल बघू ज्यात एलिमेंटची ऑर्डर किती असणार आहे इनफायनाईट असणार आहे. मग एक ग्रुप आहे आपल्याकडे सेट ऑफ इंटीजर्स विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन इज ए काय असणार आहे ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन, इथे मेन्शन केलेलंच आहे आपण, म्हणजे सेट ऑफ इंटीजर्स विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन काय आपला ग्रुप आहे, हे आपण ऑलरेडी व्हेरीफाय केलेलं आहे. तर इथे
आपण काही एलिमेंटची ऑर्डर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सगळ्यात आधी येथली यामध्ये आयडेंटिटी काय आहे ते माहीत असलं पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन म्हणून आयडेंटिटी काय आहे, झिरो, बिकॉज झिरो प्लस ए ऑलवेज काय भेटणार आहे आपल्याला, ए भेटणार आहे. म्हणून झिरो काय झाली आपली आयडेंटिटी. ठीक आहे, झिरो इज अवर आयडेंटिटी. त्यानंतर इथे आपल्याला माहिती आहे की टू बिलॉंग्स टू झेड. टू तर इंटीजर आहे म्हणून टू बिलॉंग्स टू काय असणार आहे, झेड असणार आहे. आपण ऑर्डर ऑफ टू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, मग इथे विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन आहे म्हणून इथे काय होईल आपल्याला, एन इंटू टू इज इक्वल्स टू काय भेटलं पाहिजे आपल्याला, आयडेंटिटी. आणि आयडेंटिटी काय आपली, झिरो आहे. मग इथे चेक करू कोणता पॉझिटिव्ह इंटीजर असा एक्झिस्ट होतो की झेड मध्ये तो काय देईल आपल्याला, टू ला मल्टीप्लाय केल्यानंतर झिरो देईल. ठीक आहे, मग वन ने स्टार्ट होतो आपला, वन इंटू टू किती, टू. टू झिरो होतो का झेड मध्ये, नाही. टू इंटू टू फोर, फोर झिरो, फोर झिरो होतो का झेड मध्ये, नाही. थ्री इंटू टू सिक्स, सिक्स पण झेड मध्ये झिरो होत नाही, कारण की इथे झिरो केव्हा भेटेल आपल्याला, एन इंटू टू इज इक्वल टू झिरो वेन एव्हर एन इज इक्वल टू झिरो, बट वी वॉन्ट एन शुड बी सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर्स ऑर एन शुड बी फ्रॉम सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिकॉज सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर्स इज इक्वल टू सेट ऑफ नॅचरल, दॅट मीन्स बोथ आर सेम. पण आपल्याला हे केव्हा पॉसिबल आहे, एन इंटू टू इज इक्वल टू झिरो जेव्हा एनची व्हॅल्यू इट सेल्फ काय असणार आहे, झिरो असणार आहे. समजा एनची व्हॅल्यू अदर दॅन झिरो घेतली तर हा प्रॉडक्ट कधी झिरो होईल का आपल्याला, नाही. म्हणून आपल्याला असा एकही पॉझिटिव्ह इंटीजर भेटत नाही जेणेकरून एन इंटू टू काय भेटणार आहे आपल्याला, झिरो इन झेड प्लस. म्हणजे इथे एनची कोणतीही व्हॅल्यू तुम्ही घ्या पॉझिटिव्ह इंटीजर, कारण की आपल्याला डेफिनेशन तुम्ही रीड केलेले असेल ऑर्डर ऑफ एन एलिमेंट, त्यात काय मेन्शन आहे, द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर. तर झिरो स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर आहे का, नाही. स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर कुठून स्टार्ट होत आहेत, आपले वन पासून स्टार्ट होत आहे, म्हणून आपण या झिरोला इन्क्लूड करू शकत नाही. आणि अदर दॅन झिरो हे तर पॉसिबलच नाही, म्हणून इथे टूची ऑर्डर आपण फाइंड आउट करू शकत नाही. त्या केसमध्ये आपण म्हटलेलं आहे की जर एखाद्या एलिमेंटची ऑर्डर एक्झिस्ट होत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, एलिमेंट ऑफ ऑर्डर इन्फिनिटी. म्हणून याची ऑर्डर काय झाली, इन्फिनिटी. इथे मेन्शन केलं इन झेड प्लस द ऑर्डर ऑफ टू इज इन्फाइनाइट बिकॉज देअर इज नो एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर सच दॅट टू रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी. हिअर अवर आयडेंटिटी इज झिरो. ठीक आहे, इथे कन्फ्यूज नको, टू रेस टू एन इज इक्वल्स टू झिरो का लिहिलंय, एन इंटू टू इज इक्वल्स टू झिरो असं का लिहिलेत. इन जनरल लिहिताना आपण टू रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी असं लिहितो. ठीक आहे, बट आपले जे ऑपरेशन असतील त्यानुसार आपण ते कन्सिडर करणं. विथ रिस्पेक्ट टू आयडेंटिटी असेल तर आपण फाइंड आउट करताना या पद्धतीने जाणार आहोत, आणि विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन असेल तर आपण या पद्धतीने फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, आपण प्रत्येक टाइपचे एक एक एक्झाम्पल बघितलं, त्यानंतर आपण एक बेसिक थेरम बघणार आहोत, द ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट इन ए ग्रुप, द ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट इन ए फायनाइट ग्रुप इज फायनाइट. म्हणजेच काय, एखादा ग्रुप जी आहे तो काय फायनाइट आहे, म्हणजे जी इज फायनाइट. जी इज फायनाइट म्हणजे काय, तर त्याची ऑर्डर काय, फायनाइट आहे. त्याची ऑर्डर फायनाइट आहे म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे टोटल नंबर ऑफ एलिमेंट आहेत ते काय आहेत, फायनाइट आहे. म्हणजे त्याच्यात काहीतरी
फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, त्याच्यात त्याचे जे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते इन्फायनाईट नाहीत, तर ते काय आहेत, फायनाईट आहेत. जी इज फायनाईट. द ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट, त्यातला एक एलिमेंट घेतला समजा आपण ए, ए बिलॉंग्स टू जी, देन ऑर्डर ऑफ ए इज फायनाईट. द ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट इन ए फायनाईट ग्रुप इज फायनाईट, म्हणजे फायनाईट ग्रुप मधल्या प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर काय असणार आहे, फायनाईट असणार आहे. फायनाईट ग्रुप म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ एलिमेंट इन दॅट ग्रुप विल बी फायनाईट अँड ऑर्डर ऑफ एनी एलिमेंट ऑफ दॅट ग्रुप विल बी फायनाईट. आपण एक पर्टिक्युलर एक्झाम्पल पण बघितलेलं आहे, लास्ट मध्येच बघितलं होतं आपण, ठीक आहे. बघा आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, जी, जीचे ऑर्डर किती आहे, फायनाईट आहे. फायनाईट म्हणजेच किती, फोर, कारण की टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती प्रेझेंट आहे जी मध्ये, फोर. म्हणून याच्या प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर फायनाईट आहे. बघा ऑर्डर ऑफ वन मायनस वन, आय मायनस आय, सगळ्यांची ऑर्डर किती आहे, फायनाईट आहे ना. इकडे सेकंड एक्झाम्पल बघा, झेड सिक्स, झेड सिक्स मध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे, सिक्स आहे. म्हणून ऑर्डर ऑफ झेड सिक्स किती झाली, फायनाईट. आणि त्यातल्या प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर किती होती, फायनाईट होती. कोणाची इन्फायनाईट भेटली आहे का, नाही. त्यानंतर बघा थर्ड एक्झाम्पल बघितलं होतं, झेड प्लस, पण झेड मध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, फायनाईट आहेत का, नाही. झेड मध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत इन्फायनाईट. त्या केसमध्ये आपल्याला असा एक एलिमेंट भेटला होता ज्याची ऑर्डर किती होती, इन्फायनाईट. तुम्ही व्हेरीफाय करू शकता, टू साठी व्हेरीफाय करू शकता, थ्री साठी व्हेरीफाय करू शकता. थ्रीची पण ऑर्डर इन्फायनाईट असेल, फोरची पण ऑर्डर इन्फायनाईट असेल, फायव्हची पण ऑर्डर इन्फायनाईट असणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही एक काम करायचं की झेड प्लस मध्ये वनची आणि मायनस वनची ऑर्डर फाइंड आउट करायची, ठीक आहे. झेड प्लस मध्ये वनची ऑर्डर तुम्ही फाइंड आउट करायची, ते तुम्ही सांगू शकता, ते तुम्ही कॅल्क्युलेट करायचं ऍज अ होमवर्क म्हणून, ठीक आहे. त्यानंतर आता आपण या थेरम कडे येऊ. काय म्हटलंय बघा, लेट जी बी ए फायनाईट ग्रुप ऑफ ऑर्डर एन. मग काय, आपण जी एक ग्रुप कन्सिडर केलाय ज्याची ऑर्डर काय, फायनाईट आहे. फायनाईट आहे म्हणून त्याच्याकडे टोटल नंबर ऑफ एलिमेंट फायनाईट असतील. ते किती मानून घेतले आपण, एन. ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू काय, एन. मग आपण एक एलिमेंट घेऊ त्यातला, ए बिलॉंग्स टू जी, आणि आपण काय करणार आहोत की ऑर्डर ऑफ ए फाइंड आउट करू. आपण शो करून देऊ की ऑर्डर ऑफ ए किती असणार आहे, फायनाईट असणार आहे. हे आपलं काय, एम आहे, कारण की ऑर्डर ऑफ जी काय, एन आहे, आणि एन काय आपला फायनाईट नॅचरल नंबर आहे. म्हणजे जी कडे फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, त्यातला कोणताही एलिमेंट घेतले तर त्याची ऑर्डर काय असणार आहे, फायनाईट असणार आहे. म्हणून आपल्याला काय दाखवायचंय की हा एक ऑर्डर ऑफ ए पण काय असणार आहे, फायनाईट असणार आहे. आपण एक रॅन्डमली एक कोणताही एलिमेंट सिलेक्ट करतोय, एखाद्या रॅन्डमली एक कोणत्याही एलिमेंटसाठी जर आपण शो करून दिले की त्याची ऑर्डर काय, फायनाईट आहे, तर ओव्हरऑल सगळ्याच एलिमेंटसाठी आपण म्हणू शकतो की त्यांची ऑर्डर सुद्धा काय असणार आहे, फायनाईट असणार आहे, ठीक आहे. म्हणून आपण एक रॅन्डमली एक एलिमेंट सिलेक्ट केलेला आहे, ए बिलॉंग्स टू जी. मग आपण एक सेट कन्सिडर केला आहे, ए रेस टू एम, एम बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मग आपण काय ए ची ऑर्डर फाइंड आउट करायची आपल्याला, ठीक आहे. म्हणून आपण काय फाइंड आउट, आपण एक असा सेट घेतला ए रेस टू एम, म्हणजे ए च्या सगळ्या पॉवरचा सेट घेतोय आपण, आणि एम काय असणार आहे, नॅचरल नंबर. म्हणजे या सेटमध्ये किती एलिमेंट असणार आहेत आपले, एम नॅचरल नंबर आहे ना आपला. म्हणून एम ची व्हॅल्यू जर वन घेतली तर एक एलिमेंट भेटेल, टू घेतली तर दुसरा भेटेल, थ्री घेतली तर
ए क्यूब तिसरा भेटेल फोर घेतली तर ए रेस टू फोर चौथा एलिमेंट भेटेल, फाईव्ह घेतली तर ए रेस टू फाईव्ह म्हणजे आपला सेट कसा होईल ए रेस टू वन ए स्क्वेअर ए क्यूब ए रेस टू फोर अँड सो ऑन, म्हणजे याच्याकडे किती एलिमेंट आहेत ह्या सेटकडे इन्फिनाइट एलिमेंट आहेत. पण आपल्याला माहिती आहे की जी काय आपला ग्रुप आहे, ग्रुप आहे म्हणून त्याच्यात क्लोजरनेस प्रॉपर्टी काय होणार आहे, होल्ड होणार आहे. म्हणजेच काय, जर ए बिलॉंग्स टू जी असेल तर ए इंटू ए सुद्धा कुठे जाणार आहे, जी मध्ये जाणार आहे. ए इंटू ए इंटू ए सुद्धा कुठे जाणार आहे, जी मध्ये जाणार आहे अँड सो ऑन. का जी काय आपला ग्रुप आहे, ग्रुप आहे म्हणून ग्रुपची पहिलीच प्रॉपर्टी आपण व्हेरीफाय करतो की क्लोजरनेस. क्लोजरनेस मध्ये आपण बघितलंय की कोणतेही दोन एलिमेंट घेतले जी मधले तर त्यांचा प्रॉडक्ट सुद्धा कुठे जातोय, जी मध्ये जातोय. मग ए मधले आपण जी मधले दोन एलिमेंट घेतोय ए आणि ए, पुन्हा रिपीट पण करू शकतो तोच एलिमेंट, ए आणि ए सुद्धा कुठे जाईल, जी मध्ये. का, कारण की आपला जी काय ग्रुप आहे आणि ग्रुप आहे म्हणून क्लोजरनेस प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार. म्हणून हे सगळेच एलिमेंट आपले कुठे जाणार आहेत, जी मध्ये बिलॉंग करणार. का, कारण की ए या प्रॉपर्टीन जाईल, ए स्क्वेअर या प्रॉपर्टीन जाईल, ए क्यूब या वेने जाणार आहे अँड सो ऑन. म्हणजे हे सगळेच एलिमेंट कशात जाणार आहे, जी मध्ये जाणार. पण आपण इथे तर बघितलंय की इथे तर इन्फिनाइट एलिमेंट आहे आणि इथे काय जी मध्ये काय आपले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स फायनाइट आहे. असं पॉसिबल केव्हा होऊ शकतं, इथे मेन्शन केले बघा, लेट जी बी ए फायनाइट ग्रुप ऑफ ऑर्डर एन, कन्सिडर ए बिलॉंग्स टू जी. आपण एक सेट कन्सिडर केला ए रेस टू एम सच दॅट एम बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. देन एस हा काय आपला एक सेट एस अज्युम केलेला आपण. देन एस इज ए सबसेट ऑफ जी. ऑब्विसली जो हा एस सेट घेतलेला आहे तो कसला सबसेट असणार आहे, जीचा. कारण की एस मधला प्रत्येक एलिमेंट जो आहे तो कशात प्रेझेंट आहे, जी मध्ये प्रेझेंट आहे. कोणत्या प्रॉपर्टीनुसार, क्लोजरनेस नुसार. मग ए पण प्रेझेंट आहे जी मध्ये, ए स्क्वेअर पण प्रेझेंट आहे, ए क्यूब पण प्रेझेंट आहे, ए रेस टू फोर पण प्रेझेंट आहे. म्हणून एसचा प्रत्येक एलिमेंट कशात प्रेझेंट आहे, जी मध्ये. म्हणून एस इज ए सबसेट ऑफ जी अँड जी इज फायनाइट. आणि एस कडे तर आपण बघतोय की ही सिक्वेन्स जी आहे ती संपत असणे ना, पुढे अँड सो ऑन म्हणतोय. म्हणून हे केव्हा पॉसिबल आहे, जी मध्ये फायनाइट एलिमेंट आहेत आणि त्याच्या सबसेट कडे इनफायनाइट एलिमेंट आहेत. म्हणजेच एस मधले जे एलिमेंट हे सगळे वेगवेगळे नाहीत, डिस्टिंक्ट नाहीत, तर याच्यात काही एलिमेंट नंतर पुन्हा रिपिटेशन स्टार्ट होत आहे. काय म्हणतोय, लक्षात येतोय, काही एलिमेंट नंतर पुन्हा रिपिटेशन स्टार्ट होत आहे. जसं की समजा ए रेस टू वन इज इक्वल्स टू ए रेस टू फाईव्ह, ए रेस टू टू इज इक्वल्स टू ए रेस टू सिक्स, असं पुन्हा रिपिटेशन होणार आहे. कारण की असं होऊ नाही शकत की जी कडे फायनाईट एलिमेंट आहेत आणि त्याच्या सबसेट कडे किती एलिमेंट आहेत, इन्फिनाइट. हे कधीही पॉसिबल होत नाही, कारण की ह्या दोघांमध्ये लहान सेट कोणता असतो, आपला एस असतो, आणि मोठा सेट काय असतो, जी असतो. जर जी कडेच फायनाइट एलिमेंट आहेत तर ऑब्विसली एस कडे पण किती असणार आहेत, फायनाइट एलिमेंट असणार आहेत. फायनाइट एलिमेंट कोणत्या केसमध्ये पॉसिबल आहे, मग इथे पुन्हा एकदा रिपिटेशन स्टार्ट होऊन जाणार आहे. काही एलिमेंट नंतर पुन्हा रिपिटेशन स्टार्ट होणार. फॉर एक्झाम्पल वन टू थ्री, वन टू थ्री, वन टू थ्री. बघा हा कसला सबसेट होणार आहे आपला, वन टू थ्री आणि फोरचा. बघा, कारण की याच्यातला प्रत्येक एलिमेंट इथे प्रेझेंट आहे ना आपला, याच्यातला प्रत्येक एलिमेंट काय इथे प्रेझेंट आहे, म्हणून हा काय झाला, याचा सबसेट. बट याच्याकडे जास्त एलिमेंट आहेत तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की हा याचा सबसेट आहे, कारण की एलिमेंटचं काय होतं, इथे रिपिटेशन होतं. ठीक आहे, म्हणून पुढे काय म्हटलंय, सिन्स जी इज फायनाइट ऑल दी एलिमेंट्स ऑफ एस कॅन नॉट बी डिस्टिंक्ट. म्हणजे काही सगळे एलिमेंट डिस्टिंक्ट नसणार आहे, म्हणून काय होणार आहे, काही ठराविक स्टेप नंतर रिपिटेशन स्टार्ट होऊन जाणार. जसे इथे वन वन स्टार्ट होत, इथे पण कसं होणार आहे, हेन्स ए रेस टू आर
इज इक्वल्स टू ए रेस टू टी, मग आर आणि टी कोणतेही दोन नॅचरल नंबर असतील, ठीक आहे. म्हणजे इथे आर आणि टी काय, वन टू थ्री फोर, म्हणजे आर ची जर व्हॅल्यू जर इथे वन घेतली तर काही ठराविक, नंतर इथे फाईव्ह फाईव्हला पण हे दोघे एलिमेंट सेम येऊ शकतात, ए रेस टू वन आणि ए रेस टू फाईव्ह. समजा सिक्सला आले तर आर ची व्हॅल्यू वन होऊन जाईल, समजा ए रेस टू वन इज इक्वल टू ए रेस टू सिक्स आले तर आर ची व्हॅल्यू वन होऊन जाईल आणि टी ची व्हॅल्यू किती होऊन जाणार आहे आपली, सिक्स होऊन जाणार, ठीक आहे. मग आपण याच्यातलं एक कन्सिडर करू, कारण की स्टार्टिंग कुठून होते, वन पासन होते अँड सो ऑन, म्हणजे इन्क्रीमेंट होते ना. मग आपण एक कोणता तरी नंबर याच्यातले ग्रेटर एज्युम करू, ठीक आहे. मग समजा आपण एज्युम केलं की आर इज ग्रेटर दॅन टी, लक्षात येते काय, जी ची ऑर्डर किती आहे, फायनाईट आहे. मग आपण एक ए एलिमेंट घेतलाय जी मधला आणि त्याची ऑर्डर आपल्याला फाइंड आउट करायची आहे, ती पण काय दाखवायची, आपल्याला फायनाईट दाखवायची, ठीक आहे. मग आपण एस असं कलेक्शन घेतलं, ए एच्या सगळ्या पॉवरचं कलेक्शन घेतलंय, ठीक आहे. ते ह्या पद्धतीने आपण राईट डाऊन करू शकतो. आणि तुम्ही बघताय की हा कसला एस कसला सबसेट होतोय, हा सेट जीचा सबसेट होतोय, कारण की यातले प्रत्येक एलिमेंट जी मध्ये काय आहेत, प्रेझेंट आहेत. कोणत्या प्रॉपर्टीनुसार, क्लोजर प्रॉपर्टीनुसार. म्हणून एस मधले सगळे जे एलिमेंट आहे ते डिस्टिंग नसून काही ठराविक स्टेप नंतर काय होतं, रिपिटेशन होतोय. म्हणून काय घेतोय आपण, समजा अॅझ्युम केलं की आपण यातले कोणते तर दोन एलिमेंट रिपीट होत आहे, मग आर ची एक काहीतरी व्हॅल्यू असेल, टी ची काहीतरी एक व्हॅल्यू असेल, ठीक आहे. म्हणजे ए रेस टू आर इज इक्वल्स टू ए रेस टू टी, मग बाय कॅन्सलेशन लॉ ए रेस टू आर तुम्ही असं करू शकतात, ठीक आहे, ए रेस टू टी इंटू ए रेस टू मायनस टी. मग काय होऊन जाईल, आपण काय केलं, मल्टीप्लाय केलं ए रेस टू मायनस टी ने दोघं बाजूंना, ठीक आहे. मग काय झालं, ए रेस टू आर मायनस टी, कारण की इथे ए ए आणि इथे काय होऊन जाईल आर मायनस टी, इथे काय होऊन जाईल ए रेस टू टी मायनस टी, म्हणजेच काय, ए रेस टू झिरो. अँड वी नो दॅट ए रेस टू झिरो इज अवर आयडेंटिटी, म्हणजेच काय भेटलं आपल्याला, ए रेस टू आर मायनस टी इज इक्वल्स टू आयडेंटिटी. म्हणजेच काय झालं, आपण इथे एक अझ्युम करतो बघा, आर इज ग्रेटर दॅन टी, म्हणून इथे काय घेतोय आपण आर मायनस टी, कारण की हा नंबर आपल्याला पॉझिटिव्ह लागणार आहे का, कारण की ऑर्डर ऑफ ए काय असणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे ना. मग याच्यावर काय म्हणू शकतो आपण, ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल आर मायनस टी. आपण लास्ट एक थेरम बघितला होता बघा, लेट जी बी ए ग्रुप एन ए बिलॉंग्स टू जी, इफ एम बिलॉंग्स टू एन इज सच दॅट ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल, म्हणजे ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल तर ऑर्डर ऑफ ए काय असणार आहे, लेस इक्वल एम. मग इथे काय, ए रेस टू आर मायनस टी इज इक्वल्स टू काय, आयडेंटिटी. म्हणून ऑर्डर ऑफ ए काय, लेस इक्वल आर मायनस टी, हेन्स ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल आर मायनस टी, हेन्स ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट का, कारण की आर एक नॅचरल नंबर आहे आपला, टी पण एक नॅचरल नंबर आहे, दोन नॅचरल नंबरचं सबट्रॅक्शन पण काय असणार आहे, नॅचरल नंबर, कारण की आर हा मोठा नॅचरल नंबर आहे आणि टी लहान नॅचरल नंबर आहे, त्यांचं सबट्रॅक्शन पण नॅचरल नंबरच असणार आहे. म्हणून हा नॅचरल नंबर आहे, म्हणजेच काय आहे, तो एक फायनाइट नंबर आहे, हेन्स ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट, हेन्स ऑर्डर. मग आपल्याला तेच शो करायचं होतं ना, ऑर्डर ऑफ कोणताही एक एलिमेंट घेतला ग्रुप मधला त्याची ऑर्डर काय शो करायची होती, आपल्याला फायनाइट शो करायची होती, आणि आपण तेच शो केले, हेन्स ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए फायनाइट ग्रुप इज फायनाइट. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जी काय आपला फायनाइट ग्रुप आहे आणि त्यातल्या प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला ऑर्डर काय दाखवायची होती, फायनाइट शो करायची होती, ठीक आहे. मग आपण काय घेतलाय, एक पर्टिक्युलर एलिमेंट घेतलाय जी मधला ए आणि ए सी पॉवरचं कलेक्शन घेतलेलं आहे, त्याला सेटला एस नाव दिलंय. ऑब्विसली एस इज ए सबसेट ऑफ जी, कारण की क्लोजरनेस प्रॉपर्टीनुसार एस मधले प्रत्येक एलिमेंट कुठे प्रेझेंट असणार आहे, जी मध्ये असणार आहे, ठीक आहे. आणि जी मध्ये एस पेक्षा एस व्यतिरिक्त सुद्धा एलिमेंट असू शकतात, म्हणून एस इज ए सबसेट ऑफ जी. सिन्स जी इज फायनाइट, जी इज फायनाइट आहे, म्हणून एस पण काय असणार आहे, फायनाइट असणार आहे. म्हणून एस मधले
एलिमेंट काय होतो, डिस्टिंग नसणार आहेत, काही ठराविक स्टेप नंतर काय होणार ते रिपीट होणार आहे. म्हणून आपण काय घेतलंय, कोणते दोन एलिमेंट रिपीट होणारे घेतले आणि ते सेम आहेत असं अज्यूम करतो. म्हणजे ए रेस टू आर इज इक्वल टू ए रेस टू टी फॉर एनी टू आर कॉमा टी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, आणि दोघांपैकी एक आपण ग्रेटर अज्यूम करतो म्हणून आर इज ग्रेटर दॅन टी. बाय युझिंग कॅन्सलेशन लॉ काय म्हणू शकतो, ए रेस टू आर मायनस टी इज इक्वल टू आयडेंटिटी. माहिती इथे काय केलं होतं, ए रेस टू मायनस टी ने मल्टीप्लाय केलं होतं आपण, आणि ए रेस टू टी मायनस टी किती, ए रेस टू झिरो, आणि ए रेस टू झिरो काय होतं आपला आयडेंटिटी. हेन्स ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल आर मायनस टी, हा काय आपला एक फायनाईट नंबर असणार आहे, म्हणून ऑर्डर ऑफ ए पण काय आहे फायनाईट आहे. हेन्स ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए फायनाईट ग्रुप इज फायनाईट. आय थिंक आलाय असेल लक्षात, बाकीचं पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. थँक्यू.